नमस्कार शेतकरी मित्रांनो पाव्यात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून तिथून पिंपळगाव बसवंत ते आज चार हजार चारशे सहा क्विंटल पोळकांद्याची आवक आली होती सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त असत चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत होते पिंपळगाव सायखेडा येथे एक हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची आवक आली होती सरासरी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते चांदोडे येथे तीन हजार क्विंटल लाल कांदेची आवक आली होती सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त असत चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत होते मनमाड ते दोन हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत होते जास्त तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत होते सटाणा येते एक हजार चारशे पंधरा क्विंटल लाल कांदे आवक आली होती सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत होते जास्ती जास्त तीन हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल पर्यंत होते देवळाय आठशे पंच्याहत्तर क्विंटल लाल कांदे आवक आज आली होती सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत होते जास्ती जास्त तीन हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल पर्यंत होते कळवण येते एक हजार दोनशे क्विंटल लाल आवक आज झाली होती सरासरी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत होते जास्त चार हजार दहा रुपये क्विंटल पर्यंत होते मुंगसे येथे चार हजार क्विंटल लाल कांद्याची आवक का झाली होती सरासरी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते जास्ती जास्त तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत होते लासालगाव येथे आज चारशे नव्वद क्विंटल उन्हाळी कांद्याची या हंगामातील आता उन्हाळी कांद्याचे आवक ही लासलगाव येथे सुरू झालेली आहे त्याला सरासरी बाजारभाव आज तीन हजार पाचशे पाचशे रुपये क्विंटल पर्यंत मिळाले तर जास्तीत जास्त चार हजार अकरा रुपये क्विंटलला भाव लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आज मिळाले आहेत लाल कांद्याची सहा हजार आठशे वीस क्विंटल चाव खाली होती सरासरी दर ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटपर्यंत होते जास्त चार हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत होते अंदर सुले ते चार हजार क्विंटल लाल कांदे चावका का झाली होती सरासरी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त असत तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते कोल्हापूर येथे चार हजार सहाशे सतरा क्विंटल चावव खाली होती सरासरी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते सोलापूर येथे तेवीस हजार दोनशे एक क्विंटल लालकांदे चाव खाली होती सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीस्त चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते जुन्नर राळे फाटा येते तीन हजार सातशे अडतीस क्विंटल चिंचवड कांदे जावखली होती सरासरी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत होते नागपूर येथे एक हजार सातशे अडुसष्ट क्विंटल लाल लालकांदे जाव खाली होती सरासरी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते होते जास्त चार हजार रुपये क्विंटलपर्यंत होते रावरी येथे दोन हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल लाल लालकांदे जाव खाली होती सरासरी दर दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते संगमनेर येथे चार हजार चारशे पन्नास क्विंटल लाल कांदे जावखाली होती सरासरी दर दोन हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त चार हजार चारशे ते अकरा रुपये क्विंटलपर्यंत होते कोपरगाव येथे पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल लालखांदे चावकाली होती सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत होते तर धन्यत मित्रांनो आपण माझा एडिशॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा